मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97 64 66 495। सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची महात्मा फुले जन आरोग्य योजना मुंबईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची सोलापूरच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली। शुक्रवारी बदली झाली आणि शनिवारी लगेच सकाळी नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शंभरकर यांच्याकडून पदभार स्वीकारला। जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मनाचा मोठेपणा यावेळी दिसून आला। त्यांनी स्वतः आशीर्वाद यांना हाताशी धरून खुर्चीवर बसवले आणि त्यांचे स्वागत केले। नूतन जिल्हाधिकारी यांचे 12:15 जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन झाले। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार आणि उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदुमले यांनी त्यांचे स्वागत केले। जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पदभार देण्याची शासकीय प्रक्रिया पूर्ण केली। यावेळी मुख्यालयातील सर्वच उपजिल्हाधिकारी तहसीलदार उपस्थित होते। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे स्वीय सहायक आसिफ शेख व आमदार संजय शिंदे यांचे स्वीय सहायक संजय अंबोले यांनी नूतन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचे स्वागत केले। पदभार घेताच ते म्हणाले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्ह्यातील सर्व खासदार आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे सुरू असलेले सर्वच कार्यक्रम यापुढेही तितकाच प्रभावीपणे राबवू असे आशीर्वाद यांनी सांगितले। नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे वडील मोठे शिवभक्त असल्याने त्यांनी सोलापूर शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन प्रथम दर्शन घेतले, त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले। आशीर्वाद यांचा परिचय काय आहे ते ऐका या व्हिडिओ मधून। 3 वर्ष 1 महिना 3 वर्ष झाले मला तिथे आणि खूपच चांगला कार्यकाळ गेला। तिथे बरेच प्रकारचे प्रॉब्लेम असतात, तिथे कुपोषणताचा दर खूप जास्त आहे, बालमृत्यू दर खूप जास्त आहे, शिक्षणचा दर स्तर आहे तो थोडा खाली आहे। पहिला जे आमची कोर्स प्रायोरिटी होती की जे शासनाचे जे मोठे मोठे स्कीम आहे, प्रधानमंत्री आवास योजना असो किंवा जल जीवन मिशन असो किंवा सुरीवट मिशन असो, हे सगळ्यावर आम्ही फोकस केला। आणि त्यानंतर जे जिल्ह्याचे विशेष समस्या होते जसं बालमृत्यू दर जास्त आहे, कुपोषणता असेल, त्यावर आम्ही काम केलं। पण पहिला जे प्रायोरिटी आहे ते शासनाचे जे मोठे योजना आहेत त्यावर आम्ही फोकस केला आणि प्रत्येक मोठे मोठे योजनामध्ये आम्ही खूप चांगला परफॉर्मन्स होता। तो असंच इथे पण माझी अपेक्षा आहे की इथे पण खूप चांगला एक कार्यकाळ जाईल। आणि मिलिंद शंभरकर सरांची इट इज दे आर बिग शूज टू फिल, ॲक्च्युली खूप चांगला त्यांच्या कार्यकाळ गेला आहे, सगळ्यांना माहिती आहे या गोष्टी। त्यांच्या मार्गदर्शन घेऊन माननीय पालकमंत्री साहेबांचे मार्गदर्शन घेऊन सगळे माननीय खासदार आमदार त्यांच्याशी चर्चा करून की नेमकं जिल्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीची कमतरता आहे, काय काय करावं लागेल, तर त्याप्रमाणेच काम करेल। सर, थोडंसं तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल। माझा गाव गोपालगंज जिल्ह्यामध्ये आहे, बिहारमध्ये, आणि माझ्या इंजिनिअरिंग आय आय टी खडगपूरतून झाली आहे। सिव्हिल इंजिनिअरिंग माझ्या ब्रांच होता आणि त्यानंतर मी दिल्ली गेलो, तिथे तयारी केलं यू पी एस सीची। चौथी अटेम्प्टमध्ये IAS मला भेटलं आणि त्यानंतर तसंच सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग होती, त्यानंतर नाशिक गट ट्रेनिंग होती। एल्डर ब्रदर आहे घरमध्ये, माझ्यापेक्षा एक लहान माझी सिस्टर आहे, त्यांचे जे हस्बंड आहेत ते पण IAS अधिकारी आहेत, ते गुमला जिल्हा आहे झारखंडमध्ये, तिथे कलेक्टर आहेत आता। आणि सर्वात लहान एक भाई आहे माझा, तो IPS अधिकारी आहे, तो हजारीबाग मध्ये डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग मध्ये झारखंडमध्ये। मतलब मी IAS आहे, लहान भाऊ IPS आहे आणि जे ब्रदर इन लॉ आहे ते IAS आहे। मराठी थोडी वेगळी आहे, थोडं उच्चारण वेगळं आहे, शब्द ते थोडं वेगळे वापरतात। मला वाटतं की 2-4 महिन्यात तिथे सोलापूर सारखं माझी ट्रेनिंग होतात आणि ते 1 वर्ष असते। आणि त्यानंतर नाशिकमध्ये 2 वर्ष मी प्रांत आणि प्रोजेक्ट ऑफिसर ट्रायबल असं आहे असते, जे मनीषा मॅडम तो नाशिकमध्ये। मनीषा मॅडम तुमच्याच बॅच आहे? नाही नाही, त्यांचे ज्युनियर आहे माझी बॅच आहे, ते 2019 बॅच आहेत मला वाटतं, मी 16 बॅच आहे, 16 बॅच ते मला वाटतं ते 2019 बॅचची असते। मला माहिती पडला तर कांबळे साहेबने सांगितलं की ते पण खूप मोठे शिवभक्त, त्यामुळे मला वाटलं की जॉईन केल्यापूर्वी इकडे तिथे गेला। खूप सुंदर, खूप चांगलं मंदिर, खूप मंदिर याच्या
सोलापूर बद्दल काही ऐकलं होतं सर्वांना माहिती आहे की खूप मोठा जिल्हा आहे, खूप महत्वपूर्ण जिल्हा आहे. पंढरपूर बद्दल सगळ्यांनी ऐकलं होतं, पण सोलापूर पश्चिम महाराष्ट्र मी कधी पुणे सोडून बाकी कुठे मी नाही आलो. पहिल्यांदा आहे की मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत आहे. खूप मोठा आणि महत्वपूर्ण जिल्हा सगळ्यांना माहिती आहे. तसंच पाणी टंचाईच्या समस्या आहे हे माहिती आहे मला. तसंच त्या सगळे जे इथे जे समस्या आहे त्यावर काम करण्याची मला इच्छा आहे.